आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तयार आहे मी, काही झालं तरी मला तो प्लॉट पाहिजे. त्यासाठी मी काही करायला तयार आहे. पण एकाच अटीवर, त्या दलिंदर सिन्नरकरच्या बायकोशी मी नाही बोलू शकत. ठीक आहे अप्पा, कळव त्यांना उद्या भेटायला येतोय म्हणून. मला ही डील पूर्ण झालेली बघायचीच आहे. नक्की होणार. अहो पण मी काय म्हणते, जेवायला वाढ. तू का थांबली? जा ना जेवायला, मी दमलोय, थोडा आराम करतो मग येतो. म्हणजे जे ठरवलं होतं त्याला सुरुवात तर झाली. तुम्ही भाऊजी, माझ्या हातून काही चूक घडली आहे का मी संजीवनीला काही त्रास दिलाय? अहो वहिनी, काही काय बोलताय तुम्ही? कोण म्हणलं तुम्हाला असं? कोणी कशाला काय म्हणायला पाहिजे भाऊजी? संजीवनीच्या मागण्यावरून सगळं समजतंय. मला ना हेच कळत नाहीये की मी नेमकं तिचं वाईट काय केलंय. हो 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 वहिनी, एक मिनिट, तुम्ही आधी शांत व्हा. शांत वादी आणि मला नीट सांगा काय झालंय. मी खरं तर तुम्हाला काहीच सांगणार नव्हते भाऊजी, पण संजीवनीने माझ्या समोर काही पर्यायच ठेवलेला नाहीये. अहो तुम्हाला काय सांगू, त्या दिवशी मनीषाने तिच्या आईला तिचा करंडा दिलाय ही गोष्ट तिने आप्पांच्या समोर सगळ्यांना सांगितली. आप्पा भयानक चिडले, खूप तमाशा झाला, खूप राडा झाला. अहो माझ्या वडिलांनी सिन्नरकरांना जो प्लॉट विकलाय तो सुद्धा आता ती पुन्हा यांना मिळवून द्यायला लागली. काय काय लावलंय तिने हे सगळं? बाप रे, हे सगळं असं घडतंय? मला यातलं काहीच माहित नाही, म्हणून अक्का नाही वाटतं मला लागलीच फोन करून बोलून घेतलं. अहो पण संजीवनी अचानकपणे अशा का वागताय? निशांत, तुम्ही कधी आला? भाऊजी तुम्हीच बोला आता जे काय असेल ते. निशांत तुम्ही अचानक कसे आलात? निशांत अहो, यायच्या आधी कळवायचं तरी, असे कसे आलात? Oh.
तुमच्याच मुळे आलो. म्हणजे अहो संजीवनी, तुम्ही नेमकं काय चालवलंय हे मला ना काहीच कळत नाही. अहो मी जरा घराबाहेर पडलो नाही की तुम्ही असं काहीतरी करून ठेवता ज्याच्यामुळे घरातले मला परत बोलवून घेता. तुम्ही सतत काही ना काहीतरी करत असता. घरातल्यांनी तुमच्या नावानी बोंबा माराव्यात अशी कामं का करता तुम्ही? अहो मजा वाटते का तुम्हाला हे सगळं करताना? आधी तुम्हीच म्हणायचा की मी अप्पांचं ऐकत नाही, आता मी त्यांचं ऐकते तर तुम्हीच असं. संजीवनी, मी जे सांगत होतो आणि तुम्ही जे आता करताय ना त्यात खूप फरक आहे आणि हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. मान्य आहे मला की मीच तुम्हाला सांगितलं होतं की आपणच सगळं ऐका. आपण ते करत असताना घरातल्यांना दुखवा असं तर नाही ना म्हटलं मी. त्या दिवशी मनीषा वहिनींचं कुंकवाच्या करंड्याचं प्रकरण काय, आता ईश्वरी वहिनींच्या प्लॉटचं प्रकरण काय, काय काय चालवलंय काय तुम्ही हे? तुम्हाला भूक लागली असेल ना, मी जेवायला वाटते. मागेही तुम्ही अशीच टाळाटाळ केली होती पण आता नाही. तुम्ही असं का वागताय हे कळल्याशिवाय मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. तुम्हाला असं वाटतंय का की मी हे सगळं मुद्दाम करतेय? मला माहितीये तुम्ही मुद्दामून नाही करत आहात. आपण का करताय ते तरी सांगा ना. जर का पुढे जाऊन शब्द मोडला किंवा आपल्या दोघांमध्ये जे काही बोलणं झालेलं आहे ते कुणाला सांगितलं तर ही चिठ्ठी थेट तुझ्या बापाकडं आणि तुझा बाप थेट. तुम्हाला माझी शपथ आहे आज जर का तुम्ही मला खरं खरं नाही सांगितलं ना तर तुम्ही मला गमावून बसा. निशांत, मग खरं काय ते सांगा ना. अहो संजीवनी सांगा, मी काहीतरी विचारतोय. ठीक आहे, तुम्हाला उत्तर हवंय ना, ऐका. हे सगळं जे सुरू झालं ते पूजेच्या दिवसापासून. मला आप्पांनी सगळं सांगितलंय. आणि इथलं सगळं आवरलं की तुला घरी घेऊन जायला सांगितलंय. मी पाया पडते तुमच्या. हा वाय सगळं, इथून पुढे तुम्ही म्हणाल तसं वागेन मी. पण प्लीज माझ्या भाऊंना काही सांगू नका ना. नाही कळणार तुझ्या बापाला काही. आज आणि आत्तापासून आयुष्यभर या घरात मी तुला जे सांगन तेच करायचं. इथं माझी आज्ञा मोडली तिथं तुझ्या बापाची तिरडी बांधलीच म्हणून समज. तुम्हाला काही सांगायचं नाही अशी अट घातली होती अप्पांनी. निशांत, मला खूप वाटत होतं तुम्हाला सगळं सांगावं पण मी नाही सांगू शकले कारण मला माझ्या भाऊंचा चेहरा दिसत होता. तुम्ही जेव्हा जेव्हा मला विचारत होता तेव्हा तेव्हा मी तुमच्यापासून लपवत होते कारण
कारण माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता. मला खूप गिल्टी फील व्हायचं, खूप त्रास व्हायचा या सगळ्याचा. पण मी तो सुद्धा सहन केला कारण मला माझे भाऊ जिवंत हवे होते. एकीकडे तुम्ही होता आणि दुसरीकडे माझे भाऊ. पण प्रत्येक वेळी मी माझ्या भाऊंना निवडलं. मला हे सगळं नव्हतं करायचं. पण मला करावं लागलं. प्लीज तुम्ही तरी मला समजून घ्या ना. निशांत मी हात जोडते. पण प्लीज मी हे तुम्हाला सांगितले ते आप्पांना नका कळू देऊ, नाहीतर ते माझ्या भाऊंना सगळं सांगतील. भाऊ शांत व्हा, रडू नका, शांत. मी कुणाला काहीच सांगणार नाही. अनाप्पांना तर नाहीच नाही. विश्वास ठेवा माझ्या. उलट मला वाईट या गोष्टीच वाटतंय की तुमच्या सोबत एवढं सगळं घडत होतं तरी माझ्या काहीच लक्षात कसं नाही आलं. मी तुम्हाला आता सुद्धा नसतं सांगितलं पण मला भीती वाटली. आधीच ईश्वरीताई, मनीषाताई, रेणुकाताई माझ्यापासून दूर गेल्या. आता मला तुम्हाला नव्हतं दूर जाऊ द्यायचं. मी बाकी काही सहन करू शकते पण तुम्हाला नाही गमावू शकत. असं कधीच होणार नाही आणि ते मी होऊ देणार नाही. आपल्याला एकमेकांपासून कुणीच दूर करू शकत नाही, कुणीच नाही. निशांत आता तरी तुम्ही माझ्या सोबत असाल ना. हो, मी नेहमीच तुमच्या सोबत आहे असे हा शब्द आहे माझा. काय कसला विचार करताय? मला सांगा, त्या ज्या अनुराधा सिन्नरकर आहेत त्यांनी त्यावेळी अप्पांना होकार दिला असता तर काय झालं असतं? काय झालं असतं म्हणजे ईश्वरी वहिनींच्या जागी आज त्या असल्या असत्या, म्हणजे मग अप्पांनी स्त्रियांचा तिरस्कारच केला नसता. बरोबर आहे. पण मग ईश्वरी वहिनी जेवढा मला जीव लावतात तेवढंच प्रेम त्या अनुराधा सिन्नरकर यांच्याकडून मला मिळालं असतं का? काय माहित, मिळालं असतही किंवा नसतही. म्हणजे बघा ना,
घरातलं सगळं वातावरणच बदलून गेलं असतं. त्यांनी अप्पांना असं वागूच दिलं नसतं. आणि याचाच अर्थ श्रीकांत दादा आणि प्रशांत भैया यांचंही दुसऱ्याच कोणाबरोबर तरी लग्न झालं असत. म्हणजे सगळंच बदलून गेलं असत, हो ना? हो, पण मग असंही झालं नसतं. काय? आपलं लग्न तुम्ही म्हणालात तसं जर झालं असतं तर कदाचित आपण भेटलोच नसतो. अरे बापरे, नाही नाही मग नको. आता जे आहे ना तेच बरं आहे. अहो हसताय काय? उशीर होतोय, जा पटकन, नाही तर आप्पा पुन्हा चिडतील. हो निशांत, मी आणि अनुराधा मॅडम जो प्लॅन करतोय ना तो सक्सेसफुल झाला पाहिजे. आप्पा या सगळ्यासाठी तयार व्हायला हवेत. हो ना, नाही म्हणजे आप्पा हो म्हटले ना तर तुम्ही जसं म्हणताय ना तसं नक्की होईल. एक मिनिट, हा आता एकदम परफेक्ट दिसतंय. बर, ऑल द बेस्ट. थँक्यू. यांनी लवकर बोलवले. कुठं अडकली बघ ना जरा. आपण ईश्वरी वही निघाला तिला बोलवायला येईल ती. आप निघाले तुम्ही? तू कशाला आलं इथं? काय काम आहे तुझं? आप त्या मिठाईवाल्याला सांगून आलाय बरं मी. त्याला म्हटलं आज ना एकदम मस्त खावा तयार करून ठेवो. चांगले 5-6 किलो पेढे लागतील. मग तुम्हाला सांगतो आपण त्याचा पेढा एवढा भारी लागतो ना, लोक नुसते बोटच चोकत राहतात नंतर. पण मी काय म्हणतो आप साहेब, आज तरी डील होईल ना, कपडे ढकलले जाईल. सगळं तुलाच सांगून करू का? अरे दलिंदर. नाही नाही तसं नाही ना, ती आपली कालची पार्टी बी पेंडिंग राहिली ना आप साहेब. त्या पार्टीसाठी ना जे काही सामान आणलं होतं ना ते व्यवस्थित त्याचा असा उपयोग झाला पाहिजे बुवा, म्हणून म्हंटल मी. आणि ते आपले ते लोक पण तिकडे वाट पाहू राहिले दलिंदर ते सगळे. म्हणून आहे ना जे काही सिक्रेट बन असेल ना ते तुम्ही मला सांगू शकता ना. तू बापरे, तू इथं का आला मला चांगलंच माहितीये दलिंदर. वास काढायला आला तू. इथं वास काढायचा, बाहेर जाऊन सोडायचा, म्हणजे बाकीच्यांना कळायचं. कोणी काही बोललं तरी डील होणार म्हणजे होणार. मग तेव्हा 2-5 किलो नाही, चांगले 10-15 किलो खव्याचे पेढे तुझ्या मड्यावर घालतो मी, कळलं का? तोपर्यंत तोंड बंद ठेवायचं, एकदम बंद ठेवायचं. हे तर असा ब्लॉक होणार आप्पा. वहिनी तुम्ही इथे उभे आहात, मी तुम्हाला कधीपासून खाली शोध. वहिनी थांबा, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. अजून काय ऐकून घ्यायचंय भाऊजी? अहो नेमका काय प्रॉब्लेम आहे ते मी तुम्हाला सांगितला आणि तरी तुम्ही संजीवनीला सपोर्ट करताय. तिला तुम्ही ऑल द बेस्ट म्हणालात
आऊ वहिनी मी काय म्हणतो ऐकून तरी घ्या. भाऊजी मला ना समजतच नाहीये की मी नेमका विश्वास ठेवू कोणावर. वहिनी तुम्ही जसं म्हणाला होतात ना तसं मी काल रात्री संजीवनींशी बोललोय. त्यांच्याकडे एक प्लॅन आहे ज्यानं सगळं नीट होईल. फक्त तुम्ही त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवा. कसा ठेवू सांगा ना, कसा ठेवू विश्वास? जे काही घडतंय ते सगळं चुकीचं आहे हे दिसत असताना मी कसा विश्वास ठेवायचा सांगा ना. वहिनी ह्या क्षणाला मी तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही, पण एवढं मात्र खात्रीने सांगू शकतो की संजीवनी काहीच चुकीचं वागत नाहीये. त्या जे काही करताय त्यांना तुमच्या सगळ्यांचाच फायदा होणार आहे. मग हे ती का सांगत नाहीये? तिला काही जरी विचारलं तरी ती एकच सांगतेय की मी आत्ता काही सांगू शकत नाही आणि आता तुम्ही तेच बोलताय. पण जाऊ देत, आता जे काही होईल ना ते आम्ही तिघी सहन करू, नाहीतरी आतापर्यंत सहन करत आलोयच ना. आओ वहिनी ऐक, वहिनी आता तुम्हाला कसं सांगू, आता सांगून नाही कळणार. त्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल, पण मला खात्री थोड्या दिवसात सगळं नीट होईल.